तर महत्वाची बातमी, लक्ष्मण हक्के यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही. ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीनं हा निर्णय घेतलेला आहे. सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अशी मागणी लक्ष्मण हक्के यांची आहे. आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला. काय पर्याय? पर्याय आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आमचे हक्क आणि अधिकार कसे बाधित होत नाहीत हे शासनानं आम्हाला सांगावं. साधी सिंपल आमची लाईन आहे पहिल्या दिवसापासून, कारण शासनाकडून तसा कुठल्या प्रकारचा फॉलोअप आलेला नाही. मंत्री महोदय आले, भेटले, नाही गेले, नाही गेले. याच्यापेक्षा शासन सिरियस आहे असं वाटत नाही. सरकारला आज कॅबिनेट आहे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं. महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेचे आपण मंत्री आहोत, या भावनेनं वागावं.